चला आज बनवूयात खुसखुशीत खमंग आणि कुरकुरीत असे शंकरपाळे इथे एक किलो मैदा घेतल्या आधी तो मैदा आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचा आहे गाळून झाल्यानंतर आपण एक पात्यालामध्ये एक ग्लास पाणी एक वाटी तूप आणि आणि दोन वाटी साखर टाकणार आहोत साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकताय पण एवढं पुरी आहे आप आपल्याला साखर दोन वाटी बरोबर होणार आहे फक्त आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे पाक करायचा नाही आहे साखर वितळले की गॅस बंद करून टाका मैद्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि जे आपण साखरेचं पाणी केलं होतं ते थोडं थोडं टाकून आता पीठ मळून घ्यायचं आहे साखरेचं पाणी कोमट झालं तेव्हाच टाकायचं आहे आपल्याला नाहीतर तुमच्या हाताला भाजेल थोडं थोडं करून आपण पीठ मळून घ्यायचं आहे शंकरपाळ्यांचं पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसतं करायचं मीडियम ठेवायचं आहे आणि तुम्ही जेवढं मळाल त्याला तेवढं ते छान होतं आणि मळून झाल्यानंतर एक अर्धा तास तरी आपल्याला मुरत ठेवायचं आहे पीठ मळून झालं आपलं आता आपण लाटून घेऊयात आता इथं एक टीप आहे जर शंकरपाळे तुम्हाला लेहरूवाले पाहिजे असतील तर तुम्ही थोडीशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशी फोल्ड करायची आहे फोल्ड करून पुन्हा लाटायची आहे पोळी लाटून पुन्हा तुम्ही तसंच फोल्ड केलं तर अजून लेअर पडतील एक जरी केलं तर पुरेशी आहे आता आपण लाटून घेऊयात आणि नंतर कट करूयात जास्त पातळ चपातीसारखं लाटायचं नाही आहे आपल्याला थोडंसं जाडच ठेवायचं आहे तेव्हाच आपल्याला लेअर पडतात आता आपण माझ्याकडे पिझ्झा कटर होतं तर मी पिझ्झा कटर यूज करते तुमच्याकडेच नसेल तर तुम्ही सुरीने कापा शंकरपाळ्यांचं जे काही लाटणं येतं ते सुद्धा आहे त्याच्याने सुद्धा करून दाखवते मी तुम्हाला बघू शकता तुम्ही छान शंकरपाळे झालेले आहेत तिथे कट करून काढून घेऊयात निघतात पण इझी येते परत एकदा बघूयात आपण थोडीशी पोळी लाटल्यानंतर आपल्याला फोल्ड करायची आहे फोल्ड करून लाटायची पुन्हा बाजारामध्ये शंकरपाळ्यांचं असं एक कटिंगचं लाटणं येतं तो तुमच्याकडे असेल तर यूज करा नसेल तर नाही केलं तरी चालेल एकसारख्या आकारात आपले शंकरपाळे कापून होतात बघू शकताय तुम्ही जेवढे शंकरपाळे तयार आहेत तेवढे आता तळून घेऊयात तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे तेल गरम झाल्यावरती आपल्याला मध्यम आच्यावरती शंकरपाळे तळून आहेत एका बाजूने झाल्यावरती दुसऱ्या बाजूने पण तळून घेऊयात आपल्याला शंकरपाळे हलवत राहायचेत हलवल्यामुळे चारी बाजूने त्याला सारखाच सा कलर येतो थोडंसं कलर चेंज झाल्यावर हो लगेच शंकरपाळे काढून घ्यायचेत आपल्याला बघू शकताय तुम्ही खूप छान दिसत आहेत चवीला पण खूप कुरकुरीत खुसखुशीत लागतात आता सर्वच आपण थोडं थोडं करून तळून घेऊयात सर्व शंकरपाळे तळून झाले होते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा इथं बघू शकताय तुम्ही किती खुशखुशीत झालेत चला नेक्स्ट आपण मक्याचा चिवडा बनवणार आहोत तिथं मक्याचे पोहे घेतलेत थोडे थोडे करून आता तळून घ्यायचे आहेत ते पण आपल्याला फुल गॅसवरतीच तळायचे आहेत एक दोन मिनटं परतून लगेच आपल्याला काढून घ्यायचे मक्याचा पोह्यांचा चिवडा जास्त तेलकट पण होत नाही खूप छान लागतो आणि अशा पद्धतीने आपल्याला पुरणची चाळ नसते किंवा कोणतीही चाळ असेल तुमच्याकडे त्या चाळांवरतीच काढायचं आहे म्हणजेच जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते गळून जातं थोडं थोडं करून आता सर्व तळून घेऊयात सर्व मका आपला तळून झाला आहे आता आपण शेंगदाणे तळून घेऊयात एक वाटी शेंगदाणे घेतले तुम्ही कमी जास्त करू शकताय शेंगदाणेसुद्धा आपण चाळांवरतीच काढलेत नंतर आपण कडीपत्ता तळून घ्यायचा आहे आता आपण मसाला रेडी करूयात इथं दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरं पावडर एक चमचा आमचूर आमचूर नसेल तर चाट मसाला टाका दोन चमचे साखर साखरसुद्धा कमी जास्त करू शकताय चवीप्रमाणे मीठ ते वाटून घेऊयात मिक्सरमधून मसाला रेडी आहे पोहे थोडेसे आपण क्रश करून घ्यायचे ते मोठे असतात खूप म्हणून त्यामध्ये आपण जे काही तळलेलं होतं शेंगदाणे कढीपत्ता सर्व टाकून घेऊन मिक्स करूया मसाला पण टाकायचा आहे आणि जो आपण जेवढा मसाला केला तेवढा आपल्याला सर्व मसाला लागणार आहे चिवड्यासाठी आता एक जीव करून घेऊयात हलक्या हाताने मिक्स करायचं आहे सर्व आणि थोडंसं आपण रामबंधू चिवडा मसाला टाकला तुमच्याकडं ज्या कंपनीचा असेल तो तुम्ही यूज करू शकताय नाही केला तरी चालेल आपला मक्याचा कुरकुरीत असा चिवडा तयार आहे एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बाय बाय